आमच्या बाळाला भरपूर टाइमपास करायची सवय, तो जिथे उभा राहतो तिथे टाइमपास करतो. उन्हाळ्याचे दिवस चालू आहेत, उन्हाळा आला की रस्त्यावर आपल्याला आंबे बघायला मिळतात. आंबे एवढे महाग झालेत काही लोकांना घ्यायला जमत नाही. एक आंबेवाला बसला होता, दुपारची वेळ होती, भर उन्हात बसलाय. तुम्ही बघता किती उन्हाळा आहे, भर उन्हात बसलाय. त्याची बोणी नाही झाली, त्याचा धंदा नाही झाला, आंबे महाग झाल्यामुळे त्याच्याकडे कोणी गिराई येत नाही. बालाने पाहिला आंब्यावाला बसलाय, बालाला टाइमपास करायची सवय. त्या आंब्याला वाल्याला वाटलं की कोणतरी गिरायक आला, त्याला हे माहित नाही की बाला त्याच्यावर टाइमपास करतोय. आंब्यावाला बसलाय, आंब्यावाल्याने पाहिलं की कोणतरी माझ्याकडे गिरायक येतोय, त्याला बघून म्हणाला आओ साहब आम खरीदला, साहब बढिया आम रखा है भैया, आंबा बाद में खरीदेगा. यो कुठला आंबा रे, याचं काय नाव? साहब ही जो है रत्नागिरी है. रत्नागिरी कवागिरी जे आला सकाळी बरी होती ना. अरे सा कोई गिरावरा नहीं, आम का नाम है, डेंजर नाम है रे भैया. यो कुठला आंबा है? साहब ही लंगड़ा है, लंगड़ा. जे आला मग तुझ्याकडे पांगला पण असेल. अरे साहब आपको कौन सा आम चाहिए? यो कुठला आंबा रे? साहब एक तोतापुरी है. तोतापुरी पिंजरे में रखो उड़ जाएगा. जे आला तोता ऐसा जमीन पे रखता. अरे साहब हम जहाँ रखना है रख देगा, आपको कौन सा चाहिए? यो कुटला आंबा रे? साहब ये बनारस का आम है. जे आला भैया तू येरा का खुला आंबा बनारस का नहीं रस का बना रहता है, दबाएगा भसा भसा रस निकलेगा. अरे साहब आपको कौन सा आम चाहिए? अभी तुमने हमको इतना आंबा दिखाया, अभी हम आंबा दिखा रहे. त्यांनी स्वतःच्या पिशवीतून आंबा काढला. भैया यो कुठला आंबा आहे रे, याचं काय नाव? अरे साहब ये हापूस है. तुमको हापूस चाहिए तो हमको पहले बोलना था, कितना दे? कितना दे नहीं, चार डजन थैली में पड़ेला है, नाम भूल गया था. घर पे जाएगा भाई को पूछेगी कुठला आंबा आणला, नाम तो मालूम मांगता है ना. चल टाइम पास अच्छा हुआ, धन्यवाद. ज्याप्रमाणे लोकांना टाइमपास करायची सवय असते, माणूस कोणाला तरी घाबरावं म्हणून परमेश्वराने प्रत्येक माणसाच्या अंगामध्ये एलर्जी दिली. काही लोक उंदराला घाबरतात, काही झुरळाला घाबरतात, काही कुत्र्याला घाबरतात. एक युपीचा भैया, उत्तर भारती भैया, त्याला कुत्र्याची एलर्जी, कुत्रा बघितलाही घाबरायचा. त्याच्या लग्नाला 30-35 वर्ष झाली होती, पण बायकोला माहीतच नाही माझा नवरा कुत्र्याला घाबरतो. ती त्याला खुश करण्यासाठी त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी कुत्रा घेऊन घरी आली. हा बिचारा संध्याकाळी ऑफिसमधनं घरी आला, बघितलं बायको कुत्र घेऊन आले. कुत्र्याकडे बघून बायकोला म्हणाला एका उठपटांग उठा गेले आहे. तुमको मालूम है कुत्ते का हमको कितना एलर्जी है? ये सुसरे का इतना लंबा बाल है, कहां शुरू होता है कहां खत्म होता है मालूम नहीं पड़ता. बिस्किट यहां खिलाओ मुंह वहां से खोलता है. इसको उठा के बाहर फेंकना पड़ेगा. कुत्र्याने घेतला नाकेर टाकला. घरी आलं तर मागच्या गलीतलं कुत्रा घरी, ये ससुरा तो लालू से बड़ा चालू है, ये हमसे पहले पहुंच गया. अब इसको ऐसे जगह पे फेंकूंगा आएगा नहीं. परत कुत्र्याला घेतला, गलीत में गेला, लांब नाक्यावर टाकला. परत घरी आला तर मागच्या गलीतलं परत कुत्रा घरी. ये ससुरा तो बार बार हमसे पहले पहुंचता है, धोनी से ज्यादा दौड़ता है. अब इसको ऐसे जगह पे फेंकूंगा, जिंदगी भर घूमता रहेगा, आएगा नहीं. कुत्र्याला घेतला, नाक्यावर गेला, गल्लीत गेला, चौकात गेला, राणा वनात जंगलात लांब फेकला आणि बायकोला मोबाईलवरनं फोन केला. कुत्ता आ गया का? बायको हा तो आ गया, वापस भेज दो. मैं काहे? अरे हम रास्ता भूल गया हूं.